नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले रेशम क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स फर्स्टच्या पुढच्या टॉपिकला, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करणार। टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज इनवर्स स्क्वेअर लॉ। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन च्या अगोदर आपण थोडा मागे जाऊन विचार करू। मला वाटतं मी कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्या टॉपिकमध्ये न्यूटन डायरेक्ट येत नाही असं म्हटलं होतं, म्हणजे कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर आणि मग न्यूटन, त्याच्यामध्ये अनेक सायंटिस्ट असतील, प्रत्येकाने आपले आपले एफर्ट्स करून ह्या सोलर सिस्टीमचा जिओसेंट्रिक थेरी, हेलिओसेंट्रिक थेरी अशा माध्यमातून स्टडी केलेला आहे। मग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण नेमकं काय शिकतो? मी ज्या वेळेला कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन हे शिकवलं, तो टॉपिक जेव्हा एक्सप्लेन केला, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ह्या विश्वामध्ये, ह्या युनिवर्समध्ये, सोलर सिस्टीममध्ये जे काही सगळे प्लॅनेट्स सनभोवती फिरत आहेत, ते का फिरत आहेत, त्यांच्यामध्ये नेमका असा कुठला फोर्स आहे, कुठली अशी अदृश्य शक्ती आहे जी त्याला त्यांना फिरवते आहे, मग ते शोधण्याचं काम, त्याला मॅथमॅटिकल टच देण्याचं काम न्यूटन्स यांनी केलेलं आहे। काय म्हणतात न्यूटन्स, नीट लक्ष द्या। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, समजा अशा या दोन बॉडीज आहेत ज्यांच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स आपण समजा डी आर घेऊ। हे डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स ऑफ स्फेरिकल बॉडी, द मास ऑफ दिस बॉडी हॅविंग फर्स्ट बॉडी इज M1, सेकंड बॉडी इज M2। देन अकॉर्डिंग टू स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, द फोर्स बिटवीन टू बॉडीज हॅविंग मासेस M1 अँड M2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस, अँड दिस फोर्स इज ऑल्सो इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। म्हणजे दोन बॉडींमधला जो काही फोर्स आहे, आपण शिकलो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे। म्हणजे हा जो काही फोर्स या दोन बॉडींमध्ये आहे ज्यांचं मासेस M1 आणि M2 आहे, हा ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। देन आपण जर याला एकत्रित लिहायचं म्हटलं तर मग आपण असं लिहू शकतो, एफ इज प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस M1, M2 अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम इज आर, दॅट इज आर स्क्वेअर। देअरफोर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज कॅपिटल जी। जी इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टने त्याची व्हॅल्यू शोधली आहे असं आपल्याला सांगितलं जातं, आणि ती जी व्हॅल्यू आहे, जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻¹⁻ दॅट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर। जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2, एफ न्यूटन
डिस्टेंस मेजर इन मीटर, दैट इज मीटर स्क्वायर, किलोग्राम इंटू किलोग्राम, किलोग्राम स्क्वायर. दिस वैल्यू इज कॉन्स्टेंट इन द यूनिवर्स. ही वैल्यू यूनिवर्स मध्ये कॉन्स्टंट है. 6.67 कैविंडिश ने शोधलेली आहे. दिस वैल्यू इज कॉन्स्टंट इन द यूनिवर्स, इट डज नॉट चेंज. याच्यामध्ये कुठेही बदल करायचा नाही आहे. हा युनिवर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आणि जी ची व्हॅल्यू जी आहे ती कुठलंही एक्झाम्पल करताना हीच कॉन्स्टंटली आपल्याला घ्यायची आहे. येते लक्षात सगळ्यांना? म्हणजे जो फोर्स आहे तो मासेसच्या प्रॉडक्टला प्रपोर्शनल असतो, डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. जो ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी कॅपिटल जी जो आहे त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी बघितली. ती व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्ड मिळालेली कॅव्हेंडिशकडून. आणि जीचं इक्वेशन एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2 त्याच्यावरून आपण युनिट पण लिहू शकलो. याला तुम्हाला CGS सिस्टीममध्ये पण कन्वर्ट करता येईल. कॅपिटल जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10^-8. राईट. आता न्यूटन म्हणजे 10^5 डाईन, म्हणजे इथं काय येणार? डाईन सेंटीमीटर स्क्वेअर आणि ग्रॅम स्क्वेअर असं लक्षात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10^5 डाईन, 10^5 डाईन, 1 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. म्हणजे इथे किती येणार? इथे किती येणार? मीटर इंटू मीटर, म्हणजे 100 × 100, म्हणजेच काय? 100 × 10^4. राईट. अंडरस्टँड? दॅट इज सेंटीमीटर स्क्वेअर. येते लक्षात? आणि हे किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम मीन्स ग्रॅम, दॅट इज 10^ग्रॅम, 1000 1000, 10^ किती येणार? 6. येते लक्षात? किती येणार? 10^6. मग हे किती येईल? दिस इज 9. 10^9 हे न्यूमेटरला जाणार, 10^-6 किती येणार? 9 - 6 10^3. मग हा 10^3 -11 -11 + 3 = 10^-8. अंडरस्टँड? असं ते तुम्हाला CGS सिस्टीममध्ये, MKS सिस्टीममध्ये आपण त्याचे युनिट विचारात घेऊ शकतो. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे त्याचं 6.67 इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, अँड 6.67 इंटू 10^-8 डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. येतं आहे सगळ्यात लक्षांना? लक्ष येत आहे सगळ्यांना? बिलकुल अंडरस्टँडिंग होत आहे. आता हाच भाग जर आपण बघितला तर याच्यात आपल्याला काय लक्षात येईल की ज्या वेळेला हे जे डिस्टन्स सांगितलं जातं ते काय सांगितलं जातं? डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स ऑफ द बॉडी. बॉडी जर स्पेरिकल असेल, बॉडी जर स्पेरिकल असेल तर सेंटर. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला म्हटलं जाईल इफ बॉडी इज स्पेरिकल, बॉडी इज स्पेरिकल, देन डिस्टन्स इज बिटवीन सेंटर्स ऑफ बॉडी. म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही, जर या ठिकाणी तुम्ही स्पेरिकल बॉडीज घेतल्या असतील तर डिस्टन्स कशामधलं घ्यायचं? त्यांच्या सेंटरपासूनच घ्यायचं. डिस्टन्स जे काय घेणार बिटवीन टू बॉडीज ते कशामधलं घेणार? तर सेंटर्सपासूनचं घ्यायचं. पण समजा जर समजा बॉडी स्पेरिकल नसेल, इफ बॉडी इज नॉट स्पेरिकल, देन डिस्टन्स इज बिटवीन
सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी. म्हणजे डिस्टन्स कशामधलं घेणार? सेंटर ऑफ मास. जरा न्यू कन्सेप्ट येणार, सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी. म्हणजे ज्या वेळेला बॉडी इरेग्युलर शेप होऊन जाते, स्पेरिकल शेप एक्झॅक्ट नसेल, इरेग्युलर शेप असेल, समजा अशा अशा दोन बॉडी असतील, तर मी ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास जिथं असेल, समजा इथे असेल, आणि एखादी बॉडी समजा अशी इरेग्युलर तिचा सेंटर ऑफ मास इथे असेल, तर मी यांच्यामधलं जे अंतर असेल त्या अंतराच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल. मग सेंटर ऑफ मास काय कन्सेप्ट येतं? तर या ठिकाणी असं म्हटलं जातं, होल मास ऑफ बॉडी. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? होल मास ऑफ बॉडी कन्सन्ट्रेटेड ॲट वन ऑफ द पॉइंट ऑफ बॉडी. जे काही बॉडीचं संपूर्ण मास असतं ते एका पॉइंटला येऊन एकवटलेलं असतं. येतंय लक्षात? जे काही बॉडीचं पूर्ण मास असतं ते एका पॉइंटला येऊन असं एकवटलेलं असतं, कन्सन्ट्रेटेड ॲट वन ऑफ द पॉइंट. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ मास. होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कन्सन्ट्रेटेड ॲट वन ऑफ द पॉइंट ऑफ दॅट बॉडी. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ मास. इफ बॉडीज आर नॉट स्पेरिकल देन यू टेक द डिस्टन्स इन केस ऑफ इन युअर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ मास. इफ बॉडीज आर स्पेरिकल नो डाऊट यू टेक द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज एक्झॅक्टली द सेंटर ऑफ दॅट बॉडी. अंडरस्टँड? होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कन्सन्ट्रेटेड ॲट वन ऑफ द पॉइंट दॅट इज कॉल्ड एज अ सेंटर ऑफ मास. हा जो सेंटर ऑफ मास आहे, हा सेंटर ऑफ मास कसा असतो नीट लक्षात घ्या. सेंटर ऑफ मास इज आउटसाइड ऑर इनसाइड द बॉडी. सेंटर ऑफ मास हा आउटसाइडला पण असू शकतो आणि इनसाइड पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा बॉडी अशी पूर्ण भरीव असेल, जसं स्पियर वगैरे असेल, तर एक्झॅक्ट सेंटरला मिळणार. पण एखादी रिंग असेल तर रिंगला आपण कसं विचारात घेऊ? समजा रिंग आहे, मग सेंटर कुठे येणार? तर त्याला आपण जसं या ठिकाणी बघा, आपण असं एक बनवतो, इथे एक दोरा बांधला, इथे एक दोरा बांधला, इथे एक दोरा बांधला, आणि मग त्याला असं धरलं, मग सेंटर ऑफ मास कुठे गेला? इथे आला, आउटसाइड द बॉडी. अंडरस्टँड? असं लक्षात येईल. म्हणून सेंटर ऑफ मास बॉडीच्या इनसाइड पण असतात आणि आउटसाइड पण असू शकतो. तसंच सेंटर ऑफ मास इज ज्योमेट्रिकल सेंटर. इफ बॉडी इज स्पेरिकल, जर बॉडी स्पेरिकल असेल तर सेंटर ऑफ मास काय असणार? ज्योमेट्रिकल सेंटर. सेंटर ऑफ मास इज ज्योमेट्रिकल सेंटर इफ बॉडी इज स्पेरिकल. राईट? बॉडी स्पेरिकल असेल तर सेंटर ऑफ मास काय असेल? ज्योमेट्रिकल सेंटर. आणि जर समजा सेंटर ऑफ मास इज सेंट्रॉइड, इफ बॉडी इज एनी शेप, जर बॉडी समजा इतर कुठल्याही शेपची असेल तर सेंटर ऑफ मास काय असणार आहे? सेंट्रॉइड असणार आहे. लक्षात घ्या, स्फेरिकल असेल तर 100% ज्योमेट्रिकल सेंटर असणार, आणि जर समजा सेंटर ऑफ मास हा सेंट्रॉइड असेल तर ती बॉडी कशी असेल? इतर शेपची असेल. येते लक्षात? समजतायत सगळे पॉईंट्स? सेंटर ऑफ मास कन्सेप्ट का जनरेट सांगावी लागली, का सांगावी लागते? जनरली काय असतं? डिस्टन्स बिटवीन टू बॉडीजला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो सांगून टाकतात. पण समजा
बॉडी जर स्पेरिकल नसेल, इरेग्युलर शेप असेल, तर मग त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास घ्यावं लागतं. म्हणजे जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही सांगणार अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, त्याच्यामध्ये जर बॉडी इरेग्युलर शेपची असेल तर कशामधलं डिस्टन्स घ्यायचं, तर सेंटर ऑफ मासमधलं डिस्टन्स घ्यायचं. मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी बॉडीचं पूर्ण मास एकवटलेलं कॉन्सन्ट्रेटेड असतं त्या ठिकाणचा पॉईंट घ्यायचा आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा, तेव्हा तुम्हाला त्याच्यामधला फोर्स मिळणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येतंय लक्षात? येतंय लक्षात सगळ्यांच्या? बिलकुल. आपण हे पॉईंट्स नोट करू शकतात, नोट करा. केले नोट्स? स्क्रीनशॉट घेऊ शकतात, काय अडचण नाही. आता बघा, जर आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला समजला असेल, काही अडचण असतील तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकतात. बर, आता बघा, या ठिकाणी जसं आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन समजून घेतलं, आता आपण थोडासा याचा विचार करू की या ठिकाणी कन्सेप्च्युअल विचार करू की समजा आपण म्हटलं आहे की डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो आणि मासेसचा पण त्या ठिकाणी प्रपोर्शनल असतो. मग समजा तुम्ही जर इफ डिस्टन्स डबल केला, इफ डिस्टन्स इज डबल, देन आता पुढे आपण विचार करणार. जर समजा आपण पहिल्या फोर्स एफ वन घेतला, त्यावेळेला तुमचं डिस्टन्स समजा आर असेल, दुसरा फोर्स तुम्ही समजा एफ टू घेतला, तुम्ही या ठिकाणी डिस्टन्स काय केलं, पहिल्यापेक्षा डबल केलं. मग तुम्हाला माहिती आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला कसं आहे, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे एफ वन अपॉन एफ टू केलं इन्व्हर्स आहे, म्हणजे एफ वनच्या पुढे काय समोर दिसेल तर आर टू, एफ टूच्या इथं काय येणार आर वन स्क्वेअर, इन्व्हर्स आहे. म्हणून मग तुम्ही ज्या वेळेला आर टू घेणार तर तो काय येणार, फोर आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आर स्क्वेअर काय होईल कॅन्सल, म्हणजे इथं काय येणार फोर. म्हणजे आपल्याला काय दिसतं आन्सर, एफ वन अपॉन एफ टू इज इक्वल टू फोर. म्हणजे जो नंतरचा फोर्स आहे तो काय दिसतो आहे आपल्याला, पहिल्या फोर्सचा वन फोर्थ. काय दिसतो आहे, पहिल्या फोर्सच्या वन फोर्थ. म्हणजे जो नंतरचा डिस्टन्स डबल केला, म्हणजे याचा अर्थ पहिल्यापेक्षा वन फोर्थ झाला, म्हणजे याला कमी झाला, मीन्स द डिस्टन्स इन्क्रीजेस, ॲट दॅट टाईम फोर्स इज डिक्रीजेस. डबल केलं डिस्टन्स तर तो पहिल्या फोर्सपेक्षा काय होणार, एक चतुर्थांश ज्याला आपण म्हणतो वन फोर्थ होणार. पहिला फोर्स समजा 100 न्यूटन असेल तर नंतरचा फोर्स काय होईल, तो 25 न्यूटन होऊन जाईल, असं त्याचा अर्थ. समजा 20 न्यूटन असेल तर 5 न्यूटन होऊन जाईल, असं. येते लक्षात? समजत आहे सगळ्यांना? आणि हेच जर समजा, आता मी इथेच कॅल्क्युलेशन करतो बघा, जर आता या ठिकाणी आपण म्हटलं आहे, म्हणजे तुम्ही जर समजा उलटा विचार केला की जर समजा हे डिस्टन्स आपण त्याच्या अगदी एक्झॅक्ट आणलं तर मग ते 4 पट होणार. पहिला फोर्स काय होता याचा अर्थ 4 पट होता, 4 टाइम्स होता ना, असं लक्ष देतं. आता साहजिक आहे, जर हे तर इतकं इझीचं म्हणणार तुम्हाला, मास जर तुम्ही डबल केलं तर फोर्स पण काय होईल, डबलच होईल. मास जर तुम्ही समजा डबल केलं, समजा हे मासेस आहेत त्याच्यामुळे डबल केले समजा, तर ते पण काय होणार, डबलच होणार. हे तुम्हाला इझिली कळणार त्याच्यामध्ये. मास म्हणजे तुम्हाला मास वाढलं तर फोर्स वाढतो, डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होतो, डिस्टन्स कमी केलं तर फोर्स वाढणार, हे लक्षात येतं. समजतंय सगळ्यांना? हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात, इफ मासेस इज मास इज डबल देन फोर्स इज डबल, डिस्टन्स इज डबल फोर्स इज वन फोर्थ, असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. कळत आहे सगळ्यांना? सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट कळली, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कळला, याला आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असंही म्हणतो, कारण ते डिस्टन्सच्या स्क्वेअरला काय आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, बरोबर. आता पुढच्या टप्प्याला जाऊन आपल्याला काय विचारात घ्यायचं आहे की केप्लर्स लॉ आणि ग्रॅव्हिटेशनल लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन,
थोडंसं नॉलेजेबल एक आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये बघायला मिळतं. डिशम डिशम नाही तर नॉलेजेबल आर्ग्युमेंट. नॉलेजेबल आर्ग्युमेंट असावं, त्याच्यामध्ये दोघांनाही शिकायला मिळतं आणि योग्य गोष्टी ॲक्सेप्ट पण कराव्या. ज्या काही आहेत त्या आपण ॲक्सेप्ट पण केल्या पाहिजे. त्याच्याने आपल्या नॉलेजमध्ये काय होणार, वाढ होणार. यू इन्क्रीज युअर नॉलेज ॲट दॅट टाईम यू मस्ट रिक्वायर्ड टू डिक्रीज युअर इगो, राईट. आइन्स्टाईन ऑलवेज सेज दॅट इगो अँड नॉलेज बोथ आर इन्वर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. व्हेनेवर इगो इन्क्रीजेस नॉलेज डिक्रीजेस, ईगो डिक्रीजेस नॉलेज इन्क्रीजेस. अंडरस्टँड? दॅट्स वाय यू ऑलवेज इन अ यू टेक यू फॉलो द टेंडन्सी जस्ट ऑलवेज टू लिसन, राईट, अँड इन अ व्हेरी केअरफुली, राईट. म्हणजे नेहमी शिकण्याची वृत्ती जर आपण ठेवली तर खूप शिकता येतं. अंडरस्टँड? पुढच्या टप्प्याला जाऊन आपण बघूया. आत्ता बघा, मला सांगायचं काय, आता आपल्याला माहिती आहे की न्यूटन्स यांचा जो जोर आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही सगळे प्लॅनेट्स आहेत त्यांच्या काही थिअरीमध्ये यांनी असं मांडून ठेवलेलं आहे. जसं केप्लर्स म्हणतायत की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट ना. आपण काल केप्लर्स लॉचे जे काही लॉज बघितले त्याच्यामध्ये पहिलाच लॉ आहे ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट, राईट. पण न्यूटन्सच्या थेअरीमध्ये असं सांगतात की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन सर्क्युलर ऑर्बिट ॲक्सेप्ट मर्क्युरी अँड प्लुटो. जो जवळचा आहे दूरचा आहे, ते प्लुटो ग्रह नाही वगैरे, तो नंतरचा भाग आहे. पण ॲक्सेप्ट आपण त्या गोष्टीत नाही कोपडायला. पण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळचा आणि दूरचा हे दोन सोडून बाकी सगळं सर्क्युलरमध्ये फिरतात. मग ते त्याच्यामध्ये टच कसा देतात, लक्षात घ्या, टच कसा देतात. तर त्यांच्या म्हणण्यानुसार जर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो इन द फॉर्म ऑफ सेंट्रीपिटल फोर्स आपण विचारात घेतला आहे का, तर सर्क्युलर मोशन विचारात घेतला आहे, सर्क्युलर मोशन. आणि आपण सेंट्रीपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशनच्या कन्सेप्टमध्ये बघितलं, सेंट्रीपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. सेंट्रीपिटल फोर्स काय आहे तर सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल आहे, राईट. मग सेंट्रीपिटल फोर्सचं इक्वेशन आपल्या सगळ्या, मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की ते एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे, हे इक्वेशन आहे, राईट. This centripetal force in the form of gravitational force or gravitational force in the form of centripetal force possesses a which motion? Circular motion. If the planets are revolving around the sun in circular motion, at that time gravitational force in the form of centripetal force, then this equation is equation of centripetal force, that is F is equal to mv square upon r, right. Then we know that the circular motion is possesses at that time circumference of the circle is 2 pi r and then velocity is equal to distance upon time, right, distance upon time. We already listened the time is a period. What is period? To complete one revolution, time taken by the planet is called period. Distance to complete one period means distance is covered by the planet is 2 pi r, right. Therefore v is equal to 2 pi r upon t. This is the equation of velocity of planet whenever it's revolving around the sun in circular orbit. Listen, therefore put the value in equation of force, that is F is equal to m upon r into v is equal to 2 pi r upon t, mv square upon r, that is v is equal to mv square upon r. This is this parent, that is a square. Understand? Then F is equal to m upon r into, that is 4
पाई स्क्वायर आर स्क्वायर अपॉन टी स्क्वायर. अंडरस्टैंड एनी प्रॉब्लम? एफ इज इक्वल बट न्यूटन केपलर्स लॉ, बाय केपलर्स लॉ दैट इज टी स्क्वायर प्रोपोर्शनल टू व्हाट आर क्यूब मीन्स टी स्क्वायर इज इक्वल टू व्हाट के आर क्यूब. के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी, राइट? के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी एंड देयर फोर एफ इज इक्वल टू एम अपॉन आर इन टू दैट इज फोर पाय आर स्क्वेर अपॉन दिस आर क्यूब. टी स्क्वेर इज इक्वल टू के आर क्यूब. के इज अ कॉन्स्टंट आर क्यूब. देयर फोर एम फोर पाय एम अपॉन के इन टू आर स्क्वेर अपॉन आर रेस टू फोर. देयर फोर आर स्क्वेर इज कैंसल, देर इज आर स्क्वेर. Therefore, 4 pi m upon k into 1 upon r square. And then Newton happy with the help of Kepler's law, we can prove that the Newton's law. The force of attraction between two bodies is directly proportional to the square of distance between. That's why that is one of the argument. Whenever all planets are revolving around the sun in elliptical orbit and Newton consider that is gravitational force in the form of centripetal force and that possesses circular motion and then prove with the help of Kepler's law the न्यूटन्स लॉ इज प्रूव्ड. अगेन असं तुम्ही जर उलटे गेलात की न्यूटन्स लॉ वरून केपलर्स लॉचा विचार पण त्या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही लिहू शकतात, नोट करून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकतात. नोट केलं सगळ्यांनी? आता बघा, युनिवर्स जे काही आज एक्झिस्ट आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिस्ट द युनिवर्स. ऑल प्लॅनेट्स आर इव्हॉल्विंग, नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द सोलर सिस्टम्स आर प्रेझेंट इन द सोलर सिस्टम. And due to the, these parameters are due to the what? Why this phenomena is happen? Because of the huge mass of star, planet, sun, number of constituents in the solar system, huge mass. And those gravitational force or the forces between these constituents in the solar system is exist the future of the universe, decide the future of the universe. Understand? Means, phenomena of gravitational force is responsible to decide the future, to hold the universe, right? Then this phenomena is not happen on the surface of Earth. The two persons are walking on the surface of Earth, why they are not attracted towards each other? Whenever they are attracted towards each other, then a lot of bad events are happen on the surface of Earth. Right? Whenever two persons are walking, then one of the persons coming in contact with other person, then attracted towards each other. This phenomena is not happened. Why? Because the masses difference, is not huge difference. You must require the mass difference is huge, because you know that the earth mass is 6 into 10 raised to 24 kilogram. Mass of sun is 2 into 10 to 30 kilogram. Each and every planet's stars having masses and huge mass. That's why they are
away, way far away from each other, but the gravitational force in between them due to the mass, right? म्हणजे ते एकमेकांपासून जरी दूर असले पण त्यांच्या ह्यूज मासमध्ये त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि म्हणून ते एकमेकांना अट्रॅक्ट करत आहेत. आपल्यामधला फोर्स कसा असणार? आपल्यामधला ह्यूज मास तर नाहीच आहे, परंतु त्याच्यामधला डिफरन्स पण असा खूप जास्तीचा नाही आहे. बरोबर आहे की नाही? कोणाचा 60 असेल, 70 असेल, असा एक एकदमच ह्यूज मास असलेली बॉडी आली आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये निग्लिजिबल मास असलेली बॉडी आली तर अट्रॅक्शनचा विचार होऊ शकतो. पण आपल्या मासेसमध्ये तसं अट्रॅक्शन नाही होत, कारण ह्यूज डिफरन्स नाही आहे. आणि म्हणून अर्थच्या सरफेसवर ह्या इव्हेंट्स होत नाही, की आपल्या एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही, किंवा आपण एका बेंचवर बसलो आहेत मित्र मित्र ते एकमेकांकडे अट्रॅक्ट, बिकॉज ऑफ द नॉट ह्यूज मास डिफरन्स. अंडरस्टँड? आहे लक्षात आजचं लेक्चर सगळ्यांना? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बिलकुल क्लिअर झाला? काही अडचण असेल तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकतात. नमस्कार.